अतिवृष्टीच्या तडाख्यातून काही प्रमाणात वाचलेल्या सोयाबीन पिकाच्या काढणीला हदगाव तालुक्यात वेग आलाय. शेतकरी राजा सोयाबीन काढणी आणि मळणीच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र दिसतंय. सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे एकाच वेळी सोयाबीन काढणी सुरू आहे, त्यामुळे मजूर टंचाई भासतीय. पावसाच्या अनियमितपणामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. तालुक्यात सोयाबीन हे खरीपातील प्रमुख पीक असल्यानं हजारो हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीन हे पीक फायदेशीर असल्यानं दसरा आणि दिवाळी सणाच्या तोंडावर बी भरणीसाठी उसणवारी घेतलेले पैसे आणि लेकी बाळीची हौस पूर्ण करण्यासाठी सोयाबीन पिकाच्या भरवशावर बसलेल्या बळीराजाचं यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे स्वप्नभंग होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. सोयाबीन हे पीक फायदेशीर असल्यानं सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रात दरवर्षीपेक्षा यावर्षी लक्षणीय वाढ झाली होती, मात्र कमी अधिक पावसामुळे सोयाबीनचं उत्पादन खूपच कमी येत आहे. डिझेल दर वाढला असल्यानं सोयाबीन मळणीचे दरही वाढलेत. मी तळणी येथील शेतकरी असून मी माझ्या शेतामध्ये 5 एकर शेतामध्ये सोयाबीन पेरलं, पण सोयाबीन अतिवृष्टीमुळे त्याचं नुकसान झाल्यामुळं मला दरवर्षी 50 ते 60 क्विंटल सोयाबीन होणार, ते यावर्षी 15 क्विंटलच होत आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन पहिली चुकीची आणीवारी जाहीर केली, तिच्यामध्ये बदल करावा एवढी आमची विनंती आहे. दीपक सूर्यवंशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, हदगाव.